शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू असल्याचं कळत आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येणार का आणि तुतारी हाती घेणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी पवारांची रणनीती नेमकी काय असेल आणि कुणाकुणाला सोबत घेणार, कोण कोण नेते नेमके तुतारी फुंकणार हे बघणं महत्वाचं असेल. एकीकडे कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे आणि त्यांच्यानंतर आता हर्षवर्धन पाटील सुद्धा तुतारी फुंकणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठक नंतर सध्या शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोघांमध्ये ही बैठक सुरू आहे. आणि याविषयीचे अपडेट्स घेऊया. शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. शिवानी, आपण बघतोय हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची ही महत्वाची बैठक आगामी विधानसभांच्या दृष्टीने. यामिनी, आताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी मानावी लागेल, कारण वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये आज सकाळपासून शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज सकाळपासून शरद पवारांच्या उपस्थितीत गव्हर्नर कौन्सिलची मीटिंग आहे सुरू होती आणि गव्हर्नर कौन्सिलच्या या सगळ्या कौन्सिलचे हर्षवर्धन पाटील हे सदस्य आहेत. हर्षवर्धन पाटील मात्र बैठक संपतर एक वेगळा हर्षवर्धन पाटील शरद पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची आता माहिती मिळते आहे. मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होणार का शक्यता राजकीय वर्तुळ होत्या. अगदी शिवानी, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, मात्र आताची ही एक्सक्लुझिव्ह घडामोड आपण बघतोय आणि त्याची काही दृश्य सुद्धा दाखवतोय. हर्षवर्धन पाटील आता सध्या बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.